नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता तुम्हाला दिसतच आहे की मी एअरपोर्टला आलो आहे आणि आत्ता आम्हाला खूप घाईघाई झालेली, खूप धावत पळत आलो आहे। ही जी टूर आहे याची एक्साइटमेंट जरा नेहमीच्या टूरपेक्षा एक वेगळी आहे, कारण आता मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला टायटलमध्ये कळालंच असेल की मी कोणत्या देशात चाललो आहे, पण हा जो देश आहे जनरली आपण आपल्याला हेट आणि आपण निगेटिव्ह पद्धतीने आपण पकडलेला देश आहे हा, म्हणजे आपण आपल्यामध्ये बरीच निगेटिव्हिटी आहे या देशाबद्दल। सो आम्ही त्या देशात चाललो आहे आणि इथे जाण्याचं मी बऱ्याच दिवसापासून ट्राय करत होतो, पण फायनली तो क्षण आला आहे आणि आता आम्ही तिकडे चाललो आहे। सो आम्ही चायनाला चाललो आहे, तुम्हाला टायटलमध्ये दिसलंच असेल। आणि माझ्याबरोबर माझा मित्र तन्मय आहे, जो आता या कॅमेऱ्याच्या मागे आहे। तन्मय आणि मी चायनाला चाललो आहे। बाय द वे, आम्ही फ्लाईट हाँगकाँगपर्यंत घेतली आहे। सो आम्ही आता इथून सिंगापूर आणि सिंगापूरला आमचा 12 तासाचा लेवर, तिकडून आम्ही हाँगकाँग जाणार, देन आम्ही हाँगकाँगवरून बुलेट ट्रेन घेऊन चायनाला एंटर करू। वेट, तुम्हाला प्रश्न पडला असेल डिरेक्ट चायनाला जाणारी फ्लाईट न घेता हा इतका खटाटोप कशाला? मुंबई ते सिंगापूर इथे 12 तासांचा लेवर, मग हाँगकाँगला पोहोचून परत बुलेट ट्रेन मेनलँड चायनासाठी। तर त्याचं कारण आहे चक्कर बाबू भैया का चक्कर। डिरेक्ट फ्लाईट इतक्या महाग होत्या की आम्हाला हा प्लॅन करावा लागला। या प्रकारे ट्रॅव्हल केल्यामुळे आम्हाला फक्त 25,000 मध्ये रिटर्न फ्लाईट जर्नी मिळाली, म्हणजेच पैसेही वाचले आणि प्रवासात थोडं ॲडव्हेंचर देखील मिळालं, ज्यासाठीच तर मला असं एकदम रॉ फिरायला आवडतं। चायनाची इतकी एक्साइटमेंट, कारण आपण चायना जो इंटरनल चायना आहे हा आपण नेहमी त्याच्याबद्दल नेहमीच वेगळं मत ऐकत आलो आहे, वेगळं सगळं बघत आलो आहे। नो डाऊट तिकडच्या गव्हर्नमेंट किंवा त्याबद्दल मी काही कमेंट नाही करत आहे किंवा त्याबद्दल मी काही म्हणत नाही आहे, पण जे इंटरनल चायना आहे ते बघण्याची इच्छा खूप होती। मी बरेच यूट्यूब व्हिडिओज वगैरे बघितलेले, ज्यातून मला असं कळालं की आपल्याला क्रेज ही वेस्टर्न देशांची आहे, जपानची आहे, म्हणजे एशियन देशामध्ये जपानची आहे, पण चायना खूपच प्रगत आहे। म्हणजे रिसेंटली काही काळामध्ये चायना काहीच्या काही प्रगत झालं आहे, त्याच्यामुळे चायना जाणं हे मला खूपच एक्साइटमेंटवाली गोष्ट आहे की चायना जाणं। आणि मला जायचं होतं पण इन्स्टंट असा माझा काही प्लॅनिंग नव्हता, पण तन्मयला थोडंसं काही काम असल्यामुळे आम्ही चायनाला चाललो आहे। आणि जे काम आहे त्याला हे तुम्हालाही बघायला मिळणार आहे की नक्की काय आमचं काम आहे। सो आम्ही काइंड ऑफ बिझनेस रिलेटेड पण चाललो आहे, सो तुम्हाला पण बऱ्याच गोष्टी यातून बघायला आणि अनुभवायला आणि शिकायला पण मिळतील। तन्मय किती एक्साइटेड आहे चायनासाठी? खूप जास्त एक्साइटेड आहे आणि नवीन नवीन गोष्टी बघायला, नवीन एक्सप्लोअर करायला जी मजा येणार आहे आम्हाला, ते तुम्ही बघायला जगा आणि नवीन नवीन व्हिडिओज फॉलो करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। ॲक्च्युली ही टूर तन्मयमुळेच पॉसिबल होते, सो तन्मयमुळेच चाललो आहे मी, नाहीतर ॲज सच आता माझा इतक्या लवकर कुठल्या इंटरनॅशनलचा प्लॅनिंग नव्हता, बट तन्मयच्या कृपेमुळे आता चायना टूरवर आहे। आणि लकीली चायनाचा विजा इझिली मिळत नाही, बट आम्हाला तो मिळाला आणि आता आम्ही चाललो इकडे सिंगापूर एअरलाईनमध्ये। तन्मयची कोणीतरी फ्रेंड आहे, त्यांच्याकडून फूड प्रोव्हाइड होतं सिंगापूर एअरलाईनला, सो ते आता आम्हाला भेटले आहेत। काहीतरी थोडंसं स्पेशल असणार आहे आम्हाला खाण्यासाठी, जे नेहमी असतं त्यापेक्षा वेगळं, तन्मयच्या मदतीने ते पण। ते बघा हे जे मागे आहेत ना, त्यांच्याकडे पिशवी आहे जर तुम्हाला दिसत असेल तर, आणि काहीतरी स्पेशल देत आहेत ते आम्हाला। ही बघा काहीतरी पिशवी दिली आहे ज्याच्यामध्ये खायला आहे आम्हाला। ओके, आतमध्ये गेल्यावर सांगतो तुम्हाला। तसं एअरलाईनकडून पण आहेत, बट तरी इकडे बिझनेस क्लास आहे आमचं, ते पण ट्राय चालू होतं की कॉम्प्लिमेंटरी अपग्रेड मिळेल का, पण फ्लाईट फुल असल्यामुळे ते पॉसिबल नाही झालं, पण ॲज अ गुडी म्हणून आम्हाला थोडंसं खायला मिळालं आहे। बाय द वे, मी पहिल्यांदा मोठ्या एअरक्राफ्टमध्ये बसतो आहे, म्हणजे ते जनरली 3x3 बसलो आहे, पण हा 3x3x3। ही 67 आणि ही 68, या दोन आमच्या विंडो सीट आहेत, ही आणि ती। त्यांनी आम्हाला थोडे फ्रूट्स वगैरे दिले, सँडविचेस दिले आणि बर्गर वगैरे दिले। आणि हो, ही एअरलाईन फुल फ्लेज कॅरियर असल्यामुळे थ्रू आउट जर्नी खाण्या आणि लिटरली पिण्याची पण अनलिमिटेड सोय आहे। सध्या या फ्लाईटमध्ये सिंगापूर एअरलाईनकडून लंच आहे, हॉट बेवरेजेस आणि माझी फेवरेट मसाला टी, आणि अल्कोहोलमध्ये इतकी व्हरायटी हवं तेवढं मागवा।
ज्युसेस सुद्धा आहेत. अम्युनिटीजमध्ये सॉक्स, डेंटल किट, इयरप्लग्स, आय शेड्स आणि इन्फोटेनमेंटची मजा घेण्यासाठी न्यू हेडफोनसुद्धा अशा पॅकिंगमध्ये. आता पहिल्यांदाच इतकं अनुभवत होतो, त्यामुळे सुरुवातीला कसं मागावं हेच कळत नव्हतं, काय बोलतील आजूबाजूचे वगैरे वगैरे विचार सुरू होते. पण शेवटी सगळं एन्जॉय केलं अगदी मनसोक्त. आता जवळजवळ 28 मिनटं बाकी आहेत फ्लाईट लँड करायला, आणि आता मी मलेशियाच्या वरती वगैरे स्वतः लँड करू. आणि फुल फ्लेज एअरलाईन असल्यामुळे सर्वच गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या, आणि फर्स्ट टाईम मी अशा मोठ्या एअरक्राफ्टमध्ये बसलेलो, म्हणजे एअर इंडियाच्या फुल फ्लेज एअरलाईनमध्ये तर बसलो इंटरनॅशनल, पण मोठ्या एअरक्राफ्टमध्ये पहिल्यांदा बसलो. सो होतं म्हणजे चांगलं होतं. एकच चांगलं आहे की ते खूप कम्फर्टेबल झोप लागली. जनरली असं होत नाही, कारण यांनी पिलो वगैरे दिलेली आहे, ब्लँकेट वगैरे दिलेलं आहे, पण तो वापरला नाही मी. आणि इथे हे तन्मय म्हणून आहेत, हे मला भेटलेत, हे बोरिवलीला राहतात आणि मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करतात. सो यांच्याबरोबर पण बऱ्याच आम्ही आता गप्पा मारल्या. सो आता ते जॉबवरच चालले आहेत, आणि अशी झाली आता आमची थोडीशी मैत्री इथे बसून बाजूला को पॅसेंजर असल्यामुळे. आणि तन्मय मागे बसला आहे. आणि बाय द वे, इथे जर तुम्ही यांचे मेंबर असाल, म्हणजे ही जी सिंगापूर एअरलाईनची मेंबरशिप आहे, जसं आपल्या एअर इंडिया विस्तार वगैरेची स्टार एअरलाईन्स आहे, म्हणजे सिंगापूर एअरलाईन पण तुम्ही आता हे जे पॉईंट्स आहेत मी स्टार एअरलाईन्समध्ये कन्वर्ट करू शकतो. मी करणार आहे गेल्यानंतर स्टार एअरलाईन्समध्ये लॉग इन, सो मला तिकडे याचे पॉईंट्स मिळतील. बट यांचं काहीतरी क्रिस वर्ल्ड मेंबरशिप काहीतरी आहे, सो तुम्ही त्याचं पार्ट असाल तर फ्री वायफाय आहे. आणि तन्मयने त्यांचं लॉग इन केलेलं, सो तन्मयच्या थ्रू मी लॉग इन केलं माझ्या फोनमध्ये, आणि आम्हाला इथे फ्री वायफाय मिळालेला. सो मी घरी व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलू शकलो, आणि थोडंसं अडकत होतं पण बऱ्यापैकी आम्हाला बोलता आलं व्हिडिओ कॉलला. सो तो पण एक्सपिरियन्स माझा फर्स्ट टाईम होता की इन एअर इंटरनेट यूज करता आलं, घरी व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलता आलं. आणि या एअरलाईनमध्ये सगळंच, म्हणजे चार्जर दिलेला जसं मी आधी म्हटलं, ब्लँकेट म्हणा किंवा पिलो म्हणा, होतं बऱ्याच अम्युनिटीज दिल्या त्यांनी. आणि लेग स्पेस वगैरे पण सफिशियंट आहे, कारण तन्मयची हाईट जास्त आहे, सो तो सफिशियंट आहे म्हणाला, त्या तर असणारच त्याच्या हाईटच्या हिशोबाने. सो आहे, सफिशियंट आहे.